नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शुक्रवारी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये महत्वपूर्ण बैठक झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भुईर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सिडकोचे अधिकारी यांच्यात यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते, सिडकोचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगरे वर्मा, संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा पाटील, बाळकृष्ण जुगे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडत सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या काही मुद्द्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला, तर काही प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे.